सब्सक्राइब कीजिए हमारे YouTube चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूले। हेलो जबाबदार माझा मास्क माझी सुरक्षा। धुळ्यात आरोग्य व्यवस्थेचे 3-13 बाधित रुग्णांच्या मृतदेहाची अंत्ययात्रा चक्क घंटागाडीतून। कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूनंतर देखील मृतदेहाची अवयवांना कशा पद्धतीने केली जाते याचं धक्कादायक उदाहरण धुळ्यातील सामोडे गावात बघावयास मिळत आहे। 1-2 तास नव्हे तर चक्क 10 तास कोरोना बाधित असलेल्या मृतदेह मिळण्यासाठी अँम्ब्युलन्स मिळत नसल्यामुळे अखेर ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांना तसेच नातेवाईकांना मृतदेह हा चक्क कचरा नेणाऱ्या घंटा गाडीमध्ये टाकून न्यावा लागला आहे। धुळे जिल्ह्यातील सामोडे गावातील कोरोना बाधित रुग्णांची अंत्ययात्रा चक्क घंटा गाडीतून काढण्यात आली आहे। हे दृश्य पाहून आपल्याला धक्का बसू शकतो मात्र हे वास्तव्य आहे। सामोडे गावातील त्र्यंबक ठाकूर या 70 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू रात्री 2 वाजेच्या सुमारास झाला। ठाकूर कोरोना पॉझिटिव्ह होते मात्र या दरम्यान त्यांचा अचानक मृत्यू झाला। रात्री त्यांच्या मृत्यूची माहिती ग्रामपंचायतीला दिली गेली। कोरोना नियमाप्रमाणे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचं ठरलं। ग्रामपंचायत अँम्ब्युलन्स येत आहे असे सांगत होती म्हणून प्रतीक्षा केली गेली मात्र 10 तास लोटले मात्र अँम्ब्युलन्स काही मिळाली नाही। शेवटी ग्रामपंचायतीचा कचरा गोळा करायच्या गाडीत ठाकूर यांची अंत्ययात्रा काढण्यात आली। निवडक नातेवाईकांनी पीपीई किट घालून कचरा घंटा गाडीतून त्र्यंबक ठाकूर यांच्या देह स्मशानभूमीत नेला आणि त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। क्राइम FIR साठी अब्दुल रहमान मलिक यांचा रिपोर्ट धुळे। जबाबदार माझा मास्क माझी सुरक्षा।